कोविड जिल्हा प्रशासन सज्ज पालकमंत्री छगन भुजबळ येत्या काही महिन्यात उपलब्ध होणाऱ्या कोविड लसीबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या लसीची निर्मिती करण्यात येत असून या लसी देण्याचा प्रमाण व पद्धती देखील भिन्न आहेत त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एकाच प्रकारची लस उपलब्ध होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न व्हावेत याबाबत राज्य स्तरावर मुद्दा उपस्थित करण्यात येईल असे भुजबळ यांनी आश्वासित केले या लसीकरण कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना समावेश असणार आहे या लसीकरणासाठी जिल्ह्यात सहाशे पन्नास लसीकरणाचे बूथ निर्माण करण्यात येणार असून एका बूथवर किमान शंभर नागरिकांना एका दिवसात लसीकरण केले जाईल या दृष्टीने प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे तसेच एक लसी काही दिवसाच्या अंतराने दोन वेळा देण्यात येणार असल्याने त्याबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडून तयारी करण्यात येत आहे अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली एकंदरीत लसीकरणाच्या कार्यक्रमासंदर्भात सर्वांनाच असलेल्या कुतूहलाचा विचार करून अधिकृत माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने या बैठकीत पत्रकांसाठी विशेष सादरीकरणाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले या सादरीकरणाद्वारे कोविड लसीबाबत सविस्तर माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर प्रकाश नंदापूरकर यांनी सर्व पत्रकांना करून दिली व त्यांच्या प्रश्नांचे समाधानही केले